अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। सराव परीक्षेला 14 वर्ष पूर्ण झाले, 15 वर्ष सुरू झालं। आजवर 1,10,000 विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेच्या माध्यमातून आपल्या खऱ्या SSC च्या परीक्षा करता त्यांनी आत्मविश्वास निर्माण करून घेतला। या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत आणि या ठिकाणी मराठी प्रामुख्यान काही इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सुद्धा बसतात, हिंदी माध्यमाचे विद्यार्थी सुद्धा बसतात आणि एकूणच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरता ही सराव परीक्षा कारणीभूत ठरले असे लोकांनी स्वतः येऊन मला सांगितले। आणि म्हणून सातत्यानं 14 वर्ष ही परीक्षा झाली तरी लोकांची गरज आहे म्हणूनच तिला दिवसेंदिवस तिला मोठ्या प्रमाणामध्ये गती देण्याचं काम संदीप नाईक आणि आनंद सुतार यांच्या माध्यमातून केलं जातं। जीवनामध्ये जर का एखाद्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा विकास व्हायचा असेल तर शिक्षण हे माध्यम सगळ्यात मोठं आहे। ज्ञान मिळाल्याशिवाय जीवन कसं जगावं, का जगावं, त्यामध्ये कुठल्या गोष्टीला जास्त मोल द्यावं, त्या गोष्टीला महत्त्व द्यावं हे समजण्याकरता शिक्षण गरजेचं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याकरता या गोष्टीची गरज होती आणि ती गरज पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात आले। लोकनेते गणेशजी नाईक साहेब शिक्षण संस्था याच्या माध्यमातून हे 14वं वर्ष आहे, सातत्यानं SSC सराव परीक्षेचं आयोजन नवी मुंबई परिसरामध्ये केलं गेलं। यावर्षी जवळपास 27 केंद्र, 9,100 विद्यार्थ्यांचा सहभाग, 70 अधिक शाळा मराठी, हिंदी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश या विषयाच्या करता या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, बोर्डाची परीक्षा हा विद्यार्थी शालेय जीवनामधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि आपण एकदा एक्झाम दिली की त्यानंतर त्यामध्ये असलेला उणीवा, आपल्या झालेल्या चुका किंवा शाळा बदलण्यामुळे आलेलं दडपण यामधून अजून त्या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी मिळावी या उद्देशानं त्यांची प्रॅक्टिस होण्याकरता या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। 14 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 1,30,000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये, या परीक्षेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी केलेल्या चुका किंवा एखादा प्रश्न सोडवताना त्यांना लागलेला उशीर, त्यामुळे राहिलेला उर्वरित 10-12 मार्काचा राहिलेला त्या ठिकाणी अजून विषय किंवा त्या मार्काचं उत्तर, त्यामध्ये अजून अभ्यास करून प्रमुख परीक्षेला जाण्याकरता त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो। त्यामुळे आज नवी मुंबईमध्ये जरी या परीक्षेचं आयोजन केलं तरी मुंबई असेल, पनवेल असेल, ठाणा असेल अशा ठिकाणून देखील विद्यार्थ्यांचे फोन येतात, पालकांचे फोन येतात की आम्हालासुद्धा या परीक्षेमध्ये बसता येईल का। एकंदर आनंदजी सुतार असतील, संजीवजी नाईक असतील, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या प्रेरणेनं ही सुरू झालेली परीक्षा
यामधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि खास करून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी की ज्यांना प्रायव्हेट ट्यूशन्स किंवा एग्जाम या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका यांची लिहिण्याची प्रॅक्टिस करण्याकरता त्यांना शक्य नाही अशा विद्यार्थ्यांकरता ही अत्यंत चांगली संधी आहे. 27 सेंटर संपूर्ण नवी मुंबईमध्ये आजच्या दिवशी या सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे आणि जवळपास 9100 विद्यार्थी मराठी मीडियम, हिंदी मीडियम, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश या विद्यार्थ्यांच्या म्हणजे या विषयांची परीक्षा या स्पर्धे या पूर्ण सर्व परीक्षेमध्ये होणार आहे.